नमस्कार, मी माधुरी पाटील. युसी नकोलाच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर बातम्या. गत अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा भाजपच्या 3.5 वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती झाली आहे. ही प्रगती केवळ कागदावरच नव्हे तर ती दृश्य स्वरूपात आहे. भाजपच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काँग्रेसच्या सरकारपेक्षा तिप्पट आर्थिक तरतूद केल्यामुळे हे शक्य झाल्याचा दावा मुख्यमंत्री यांनी शनिवारी येथे केला. काँग्रेसच्या कार्यकाळात 20 ते 22 हजार कोटी तरतूद असायची, ती आता 66 हजार कोटी रुपयांवर गेली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपला मुद्दा स्पष्ट करताना सांगितलं. शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात 4 दिवसीय पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवाचं उद्घाटन शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महोत्सवात फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार चौनसुख संचेती, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, आमदार आशिष शेलार, आमदार संजय रायमुलकर, खामगाव मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर, आमदार डॉ संजय कुटे, शशिकांत खेडकर, जिल्हा परिषद अध्यक्षा उमा तायडे, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विलास भाले, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ बी व्यंकटेश्वरलू यांच्यासह आमदार, खासदार तसंच भाजपचे सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांना यावेळी देण्यात आलेली कर्जमाफी ही मागच्या सरकारपेक्षा शेतकऱ्यांसाठी जास्त फायदेशीर ठरल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. ऑनलाईन कर्जमाफीमुळे सरकारवर टीका झाली असली तरी यामुळे बँकांची बदमाशी व मध्यस्थांची दुकानदारी बंद करण्यात सरकारला यश आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. सरकारची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मागच्या कर्जमाफीत संपूर्ण विदर्भासाठी 250 कोटी मिळाले तर यावेळच्या कर्जमाफीत एकट्या बुलढाणा जिल्ह्यासाठी 1100 कोटीपेक्षा अधिक रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आमच्या मोदी साहेबांनी एक अत्यंत महत्वाची घोषणा परवाच्या बजेटमध्ये केली. सातत्याने मागणी व्हायची की शेतमालाचा भाव ठरत असताना उत्पादन खर्चावर 50% नफा करून या ठिकाणी शेतमालाचा भाव ठरला पाहिजे. हे पहिल्यांदा ही शिफारस कधी आली? ही स्वामीनाथन यांनी शिफारस दिली 2004 साली. 2004 सालापासून 2014 सालापर्यंत मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते, शरद पवार साहेब कृषी मंत्री होते. या 10 वर्षामध्ये त्यांनी कधी शिफारस स्वीकारली नाही. सत्तेवर गेल्यानंतर लगेच सगळे म्हणायला लागले ही शिफारस स्वीकारली पाहिजे, ही शिफारस स्वीकारली पाहिजे. त्यांना वाटलं आपण करू शकलो नाही तर मोदी कसे करू शकतील, पण मोदींनी ते करून दाखवलं आणि घोषणा केली की उत्पादन खर्चावर 50% नफा धरून त्या ठिकाणी पुढच्या काळात शेतमालाचे भाव ठरवले जातील. आता लगेच हे विचारायला लागले, मग मला आम्हाला सांगा C1 घेणार का, C2 घेणार का, Z1 घेणार का, F2 घेणार. आता खरं म्हणजे तुमची हिंमत नव्हती, ती मोदींनी करून दाखवली आहे आणि ती केल्यानंतर त्याच्यात अडचणी येतील ती प्रत्येक अडचण मोदीजी दूर करतील. कारण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर 50% नफा देऊन त्या ठिकाणी शेतमालाचे भाव हे मोदीजींच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याच विचारतात ठीक आहे, यांना तर येऊन 3 वर्ष झाले, 15 वर्ष तुम्ही होते, मग 15 वर्षात ही अशी परिस्थिती झाली, मग हल्लाबोल यांच्यावर करायचा का तुमच्यावर करायचा? हे लोक ज्यावेळेस त्यांना विचारतात त्यावेळी ते उत्तर देऊ शकत नाही. पण आम्हाला राजकारण या ठिकाणी करायचं नाही, शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे आम्हाला उभं राहायचं आहे. प्रमुख कापूस उत्पादक जिल्हा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठच्या धर्तीवर खामगावात 100 एकर क्षेत्रावर हा पार्क होणार आहे. कापूस ते धागा व धागा ते कापड आणि कापडाची निर्यात असं याचं स्वरूप असणार आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा.